तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा औदुकीकरणाचे मोठे क्षेत्र असलेल्या नवी मुंबई पनवेल परिसरात मालवाहू वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे त्याचा फायदा घेत काही टोळ्या मागील काही वर्षांपासून नवी मुंबई ठाणे रायगड परिसरात डिझेल चोरी करत आहेत दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी ती समनामे नितीन शिवाजी लोखंडे हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर जयनपीटी ते पळसपे रोड लगत कुंडेवाहा तालुका पणवेल या ठिकाणी पार्क करून गाडीमध्ये बसलेले असताना काही इसम आले व त्यांनी नितीन शिवाजी लोखंडे यांच्या ताब्यात असलेल्या ट्रेलर मधील टाकीतून पाईपच्या साह्याने डिझेल चोरी केले डिझेल चोरी करून झाल्यावर आरोपी त्यांच्या ताब्यातील कारमधून पळून गेले घडलेल्या प्रकाराबाबत कितीन लोखंडे यांनी परवेश्वर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहपोलीस निरीक्षक खराटे व पोलीस स्टाफ यांनी त्यांना डिझेल चोरीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या तपासात ता ताब्यात घेतलेल्या दोन्ही इस्मांनी चोरीबाबत कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी पाच लाख किमतीची हुंडा कंपनीची मोबिलो कार जी आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली होती ती हस्तगत केली आहे सध्या तरी डिझेल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे डिझेल चोरीच्या चो गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सह पोलीस निरीक्षक खराटे पाणवेेश्वर पोलीस ठाणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पाणवेल पाणवेल वार्ता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पाणवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला